हॅलो गाईस तुम्हाला सर्वांचं आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप महत्त्वाचा टॉपिक कव्हर करतो आहे तो म्हणजे अजीर्ण चर सॉरी अष्टांग हृदयच्या आठव्या अध्यायामध्ये तुम्हाला विसूचिका आलसक या सगळ्या व्याधीबद्दल आहे आणि त्याच्यापुढे त्यांनी अजीर्णाबद्दल पण वर्णन केलेलं आहे ज्याप्रकारे विसूचिता विसूचिका आणि आलसक हे अत्यंत घातक ठरू शकतात त्याचप्रमाणे अजीर्ण हा पण अत्यंत जीर्ण जर झाला तर तो मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो असा हा व्याधी आहे पहिलं तर आपण समजून घेऊ अजीर्ण म्हणजे काय तर अजीर्ण जीर्ण म्हणजे काय पचन पचन व्यवस्थित होणे आणि त्याला अ लागलं म्हणजे व्यवस्थित पचन न होणे थोडक्यात अजीर्ण म्हणजे व्यवस्थित पचन न होणे मग त्याचे विविध कारणं असू शकतात अजीर्ण झाल्याची लक्षणे विविध असू शकतात तसेच त्याचे वाघभटाचार्याने विविध प्रकार पण सांगितलेले आहेत मग आपल्याला जर तुम्हाला जर अजीर्ण हा एस एूसाठी आला अजिर्णा हा मोस्टली एस साठी विचारला जातो आणि त्याच्यामध्ये एम सी क्यूसाठी पण विचारल्या जातात काही लक्ष नाही मी तुम्हाला पुढे लेक्चरमध्ये मार्क करून देईल कोणते पॉईंट एस एम सी क्यूसाठी विचारले जातात अजिर्णा हा एस एक्यूसाठी खूप जास्त वेळेस विचारला गेलेला आहे अजीर्णाची व्याख्या सांगून त्याचे प्रकार एक्सप्लेन करा असा एस एक्यू येतो तुम्हाला मग तुम्हाला जर अजिर्णा हा एस एक्यूसाठी आला तर तुम्हाला कोणते पॉइंट्स लिहायचे आहेत पहिल्यांदा अजीर्णाचे सामान्य लक्षणे आहेत दुसरा पॉईंट अजीर्णाचे सामान्य कारणे आणि तिसरा पॉईंट प्रकार लिहायचे आहेत या तीन पॉईंटमध्ये जर तुम्ही हा हे एक्सप्लेन केला तर एक्झामिनर पण मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला देऊ शकतो ठीक आहे मग आपण अजीर्णाचे सामान्य लक्षणे, लक्षणे बघूया अजीर्णाच्या सामान्य लक्षणामध्ये एक श्लोक दिलेला आहे जो की श्लोक तुम्हाला सगळ्यांना पाठ करायचाच आहे विबंधो अतिप्रवृत्ती वा ग्लानी मारुत मूळत अजीर्ण लक्षणम सामान्यम विष्टंभो गौरव भ्रम आता या श्लोकचं डिटेल एक्सप्लेनेशन बघूया या श्लोकमध्ये जी काही अजीर्णाची सामान्य लक्षणे असतील म्हणजे कोणताही अजीर्ण असो वात अजि अजीर वात अजीर्ण असो पित्ताजीर्ण असो कफाजीर्ण असो रसशेष अजीर्ण असो कोणताही अजीर्ण असो तुम्हाला ही सामान्य लक्षणे दिसणार आणि ही, ही लक्षणे दिसल्यावरच तुम्ही कन्फर्म करू शकता की हा इथे अजीर्णचा विचार करू शकतो आपण आणि त्यानुसार आपण चिकित्सा देतो आता विभंदो अतिप्रवृत्ती वा अति अतिप्रवृत्ती म्हणजे एकतर मलमूत्र वात मूत्र आणि पुरुष यांचा विभंध तर होईल किंवा अतिप्रवृत्त तरी होईल विभंद म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये साठून राहतील आणि त्याच्यामुळे पोट जड पडल्यासारखं वाटेल आणि अतिप्रवृत्ती म्हणजे शरीराच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये जाते तसंच ग्लानी हे पण लक्षण सांगितलेलं आहे ग्लानी मारुत मूळत आता मारुत मूढता म्हणजे मा काय मारुत म्हणजे मा वायू आणि मूढता म्हणजे वायूची जी काही गती आहे त्याच्यामध्ये स्तब्धता येते आणि ती वायूच्या गतीमध्ये स्तब्धता आल्यामुळे आपल्याला विष्टंब गौरव आणि ब्रह्म हे लक्षणे दिसतं ओके पहिलं त्यांनी विभंत अथवा अतिप्रवृत्तीवा या शब्दाहून समजून घ्यायचे की वात मूत्र आणि पुरेश यांचा विभंत तरी होईल किंवा अतिप्रवृत्ती तरी होईल ग्लानी मारुतमूढता मारुतमूळताचा अर्थ सांगितला की वाताच्या गतीमध्ये स्तब्धता येते तसेच अजीर्ण लक्षण अजीर्ण लिंगम सामान्य विष्टंभो गौरव आणि ब्रह्म विष्टंभ गौरव ब्रह्म हे पण लक्षणे अजीर्णाच्या सामान्य लक्षणामध्ये सांगितलेले आहेत आता तुम्ही हे विष्टंभ गौरव ब्रह्म कसं मारुत मुडता म्हणजे वायूच्या गतीत स्तब्धता आली स्तब्धता आल्यामुळे काय होतं विष्टंभ म्हणजे कुक्षीमध्ये पोटामध्ये फुगल्यासारखं वाटतं गौरव म्हणजे आळस्य निर्माण होणे गौरवतात जड वागतं पूर्ण शरीर ब्रह्म म्हणजे आल्यासारखं वाटणे ओके हे सगळं वायूच्या स्तब्धते मिळवते म्हणजे वायू शरीरामध्येच रोखला जातो आणि तो विमार्ग गमन करतो आणि हे व्याधी निर्माण करतो तुम्हाला इथपर्यंत समजलं की काय अज्ञानाचे सामान्य लक्षणे आहेत श्लोक तर कंपल्सरी पाठ करायचा आहेच आणि जर श्लोक पाठ होत नसेल तर ही लक्षणे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत ही सहाला सहा लक्षणे आलीच पाहिजे ओके पहिलं काय आपण विभंत वा त्याचा अर्थ काय सांगतो वात मूत्र पुरुष यांच्यामध्ये विभंत किंवा अतिप्रवृत्ती होणार ग्लानी निर्माण होणार तसेच मारुतमूढता मारुतमूढताहून आपल्याला हे तीन लक्षणे लक्षात ठेवायला चांगले होतं विष्टंभ गौरव आणि ब्रह्म ओके okay? ज्यांचा श्लोक चांगले पाठवतात त्यांनी हा श्लोक करा कारण की हा श्लोक तुम्हाला खूप ठिकाणी येणार आहे आणि श्लोक लिहिल्यावर एक्झाममध्ये खूप चांगलं इम्प्रेशन पडतं ते तर वेगळंच ओके okay? आणि जर श्लोक होत असेल तर हे सहा लक्षण आलेच पाहिजे फिक्स माइंडमध्ये बसवा अजीर्ण लक्षण इक्वल टू सहा म्हणजे जर सहा असतील तर तुम्हाला पाच तिथं लिहिलं तुम्ही पाच तर मग तुम्हाला तिथं लक्षात येईल की अरे एक कोणता तरी विसरला आहे मग थोडंसं आणखीन प्रेशर दिलेलं ओके की सहावा पण आठवेल तुम्हाला ओके कोणकोणती लक्षणं आहेत विश विभंध अतिप्रवृत्ती ग्लानी मारुतमूढता विष्टंब गौरव आणि ब्रह्म ही सहा लक्षणे कशाची अजीर्णाची आहेत ओके ही झाली लक्षणे आता आपण पु पुड़, पुढे बघूत अजीर्णाची कारणे काय आहेत तुम्हाला तीन पॉईंट सांगितले होते पहिला पॉईंट झाला लक्षणे आता दुसरा पॉईंट आहे अजीर्णाची कारणे आता अजीर्ण कशामुळे येतं अतिमात्रित सेवन केलेले तुम्हाला माहिती आहे तुझी कॅपॅ तुमच्या पोटाची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त जसे की बासुंदी घरी केली असेल एक वाटी तुम्ही खाल्ली तर सफिशियंट होते तुमचं पोट भरतं पण नाही आपण दोन तीन वाटा वाटा, वाटा खातच राहतो मग तेव्हा आपल्याला जे सकाळी जाणवतात तेच अजीर्णाची लक्षणे असतात ओके okay? नंतर विष्टंब करणारे किंवा विदग्ध करणारे अन्न विष्टंभ म्हणजे काय सांगितलं होतं की पोटामध्ये फुगल्यासारखे फुगल्यासारखं होतं म्हणजे पोट फुगतं थोडक्यात आणि विदग्ध म्हणजे दहा निर्माण करणारे जसं की आपण बाहेरून स्पायसी फूड खातो पाय स्पायसी फूड्स म्हणजे काय विदग्ध निर्माण करणारे अन्न आहे ते मग आता हे विदग्ध अन्नाबद्दल एक सांगत आहे ऑलरेडी तुमच्या पचनासाठी पित्त लागतं मग ठीक आहे पित्त लागतं पित्त हा तीक्ष्ण उष्ण गुणात्मक असतं आणि वरून तुम्ही आणखी तीक्ष्ण उष्णच खाताय बघा भूक लागलेली आहे पित्तचा प्रकोप झाला पित्त्याचा प्रकोप झाला म्हणजे उष्ण तीक्ष्ण गुण वाढला आहे आणि आपण तुम्ही भुकेच्या पोटी डबल स्पायसी फूड खाता म्हणजे ऑलरेडी तीक्ष्ण उष्ण उष्णगुण वाढले आणखी त्याला तीक्ष्ण उष्ण गुण वाढतो आणि काहीतरी विकृती निर्माण होते आणि त्यामुळे अग्नी मांडावतो आणि अजीर्ण होतं पुढच्या लक्षणांमध्ये अतिशय गुरु म्हणजे खूप ज्या जे आप जे आपली अग्नी पचवू शकत नाही त्यापेक्षाही जास्त असं गुरु पदार्थ खाणे अतिशय वृक्ष पदार्थ खाणे जसे की कुरकुरे चिप्स अतिशय थंड पदार्थ खाणे अशुद्ध विधाही असे अन्नसेवन करणे त्यामुळे तसेच हे तर झाले आपल्या अन्नाचं पुढे त्याने मानसिक रोग पण सांगितले जसं की आता तुम्ही ऑब्झर्व करा तुम्हा तुम्हाला जेव्हा रा घरी तुम्ही रागराग कराल किंवा घरी एखादं दुःखद घटना घडली असेल तर तुम्हाला भूक लागत नाही ते आपल्या हार्मोन्समध्ये आहे किंवा मा आपल्या माइंडमध्ये तसं सेट केलेलं आहे घरी काहीही दुःखद घटना घडू द्या तेव्हा तुम्हाला भूक लागत नाही मग त्यांनी ते सांगितलं आहे क्रोध शोख क्षुधा यामुळे मन व्यापलेले अस आस... व्यापलेले आहे अशा व्यक्तींनी अन्नसेवन केले असतं त्यांच्यामध्ये अजिर्णिर्माची थोडकं तुम्हाला एक पूर्ण प्रक्रिया सांगते काय होतं क्रोध क्रोधामुळे आपला पहिल्यांदा आपण क्रोध घेऊ सॉरी इथं प्रिंट होत नाही आय थिंक हां क्रोध क्रोधमुळे काय झालं पित्ताचा प्रकोप झाला पित्ताचा प्रकोप झाला पित्ताचा प्रकोप झाला आणि तसंच शोक शोकामुळे काय होतं वाताचा प्रकोप होतो पित्तामुळे क्रोधामुळे पित्ताचा प्रकोप हा शोका शोकामुळे वायूचा प्रकोप झाला याची विकृती होऊन काय होतं पाचक पित्ताचं स्रवण व्यवस्थित होत नाही आपल्या पचनासाठी पाचक पित्त लागतं पाचक पित्ताचं स्त्रावण व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे आमाशय आणि अंतरामध्ये प्र प्राकृत जी काही क्रीड्या क्रिया आहे ती बिघडते आणि परिणामी अजीर्ण हा निर्माण होतो ही त्याची प्रक्रिया शोक किंवा भय याच्यामुळे काय होतं पित्त वायू यांची विकृती त्याच्यामुळे अंतराम जे काही पाचक पित्त आहे त्याचं स्रवण होत नाही आणि परिणामी निर्माण होतो अजीर्णाची कारणे काय आली पहिलं कारण काय होतं अति अतिमात्रेमध्ये सेवन केलेल्यांना अन्न व विदग्ध अन्न गुरु वृक्ष अतिथंड अशुद्ध आणि अन्न सेवन तसेच क्रोध शोक शुदा यामुळे मन व्यापले असेल तर व्यक्तीला अन्नसेवन करण्याची इच्छा होत नाही ओके आता पुढे आपण अजीर्णाचे प्रकार बघू हा अत्यंत महत्त्वाचा आहे अजीर्णाचे प्रकार तुम्हाला एस एक्यूमध्ये स्पष्ट तिथं लिहिलं जातं की अजीर्णाची लक्ष लक्षणे कारणे सांगून प्रकार एक्सप्लेन करा आणि प्रकारालाच तुम्हाला तुम्हा अडीच ते तीन मार्क दिले जातात आपला काही एस ए क्यूचे पाच मार्क असतात प्रकाराला अडीच ते तीन मार्क आहेत आणि एक मार्क लक्षण एक मार्क त्याची कारणे याला त्याचं डिस्ट्रीब्युशन असं केलं जातं आता हा श्लोक ज्यांना पाठ होतो त्यांनी हा श्लोक पाठ करा आणि तर तुम्हाला एक पुढं चार्ट दिला आहे तो चार्ट जशाला तसा टाक तो चार्जेसला तसा टाकला तर त्या एक्झामिनरला पण पटापट लक्षात येईल की हा हां या मुलाला हे हे येतं आणि हे लिहिलेलं आहे ओके श्लोक आधी तुम्हाला समजून सांगते श्लोक पाठ करा लक्षणाचा श्लोक तर कंपल्सरी पाठ करायचाच आहे पण प्रकाराचं पाठ होत असेल चांगल्या प्रकारे तर पाठ करा ओके आता आपण लक्षणे समजून घेऊ एक एक काय आहेत सॉरी अजीर्णाचे प्रकार बघा अजीर्ण च कफादान म्हणजे कफ कफाजीर्ण कफामुळे जे अजीर्ण होतं त्याला अम अजिर्ण समतात कफात आमम अजीर्ण च कफात आमम तत्र मग त्याची लक्षणे सांगलीत पुढे शोफ अक्षिगंडयोह सद्योद्भूतगार इयोद्गार प्रसेक उत्क्लेश आणि गौरव ओके बघा अजिर्ण च कफ आद कफात आनम म्हणजे कफामुळे निर्माण होणाऱ्या अजीर्णाला आम अजिर्ण असं म्हणतात शोफो अक्षी ग म्हणजे डोळे आणि जे काही गाल आहे त्याच्या त्याच्या खाली सूज येते आपल्याला सद्योद्भूतका सद्योभुक्त युवोद्गार म्हणजे अन्न नुकतेच पसल्याप्रमाणे ढेकर येते तसेच प्रसेक आलसे प्रसेक म्हणजे काय तोंडातून लालस्राव निर्माण होतो उत्क्लेश उत्क्लेश म्हणजे काय तोंडाचे स्वस्थानामध्ये चलन होते म्हणजे मळमळ मळमळ होत होते तोंडाचे सॉरी दोषांचे स्वस्थानामध्ये चलन होते आणि गौरव गौरव म्हणजे सर्वांग जड पडल्यासारखे वाटते थोडक्यात प्रसेक महाचे लालस्राव होतो उत्कलेश म्हणजे मळमळ होते आणि गौरव म्हणजे सर्वांग जड पडल्यासारखं वाटतं हे कशाचे आहेत कफा आजीर्णाची लक्षणे थोडक्यात आम आजीर्णाची लक्षणे हे तर तुम्ही पाठच करा कफामुळे जे निर्माण होतं ते आम कफामुळे निर्माण होईल आम पुढं तर तुम्हाला पुढच्या श्लोकमध्ये बघा विष्टंभम अनिल अनिल जिथं जिथं आला तिथं तिथं आपल्याला काय धरायचं काय आहे असं पकडायचं वात आहे असं पकडायचं बघ अनिलम विष्टंभ ह्या अनिलमुळे म्हणजे वात अजीर्ण वात अजीर्णाला आपण काय म्हणतो विष्टंभ अजीर्ण असं म्हणतो विष्टंभ अनिल मग वात अजीर्ण इज इक्वल टू विष्टंभ अजीर्ण त्यामुळे शूलह विभंध अधमान साधकृत ही लक्षणे निर्मातात शूल म्हणजे उदरामध्ये शूल किंवा पीडा होतात वेदना होतात तसेच विभंद मल आणि वा त्यांच्यामध्ये अवरोध निर्माण होतो अधमान तसेच अंगसात ही लक्षणे आपल्याला कशामुळे सांगितलेली आहेत वातामुळे किंवा विष्टंभ अजीर्णामुळे सांगितलेली आहेत हां तुम्हाला इथे एम सी क्यू लक्षात ठेवा कफ अजीर्णाला आम अजीर्ण म्हणतात वाताजीर्णाला विष्टंभ अजीर्ण म्हणतात आणि पित्ताजीर्णाला विदग्ध अजीर्ण पित्तम विद्यग्धम ओके आता पित्ताजीर्णाचे काय तर तृण मोह म्हणजे तृष्णा मोह ब्रह्म अम्ल उद्गार दाहवत तृष्णा मोह ब्रह्म भ्रम हे लक्षण दिसतं अम्ल उद्गार म्हणजे अंबट ढेकर येते आणि दाह निर्माण होतो हे सगळे काय कफाजीर्ण सॉरी पित्ताजीर्णाचे लक्षणे श्लोक समजला सगळ्यांना एकदा मी श्लोक म्हणून दाखवते पहिला दोन लाईन कफ तिसरी लाईन वात आणि चौथी पित्त अजीर्णं च तत्र त्र शोफो सद्योद्भुत भुक्त योद्गारः प्रसेक उत्क्लेश गौरवं विष्टंबम अनिल शूलविबंध अदमान सादकृद्द पित्त पित्तद्विध तृणमोह ब्रह्म दाह दाहकृत ओके okay? आता मी ह्याचा एक अत्यंत महत्वाचा चार्ट सांगते श्लोक होत नसेल तरी राहू द्या पण चार्टमध्ये मी जसं एक्सप्लेन करते तशाला तसं तुम्ही एक्झाममध्ये लिहिलंच पाहिजे ओके हा आहे छाट बघा विष्टंब पहिल्यांदा काय दिले वात पित्त कहवा नंतर एक्स्ट्रा दोन अजीर्ण आणखीन सांगितले जे की श्लोकामध्ये नव्हते रसशेष अजीर्ण आणि विलंबिका विलंबिका हा पण एक अजीर्णाचाच प्रकार आहे ओके तर आपला घेऊ आपण विष्टंभ अजीर्ण पहिला विष्टंभ अजीर्ण ओके सॉरी काय झालं विष्टंभा जे ना पहिला वातात वातामुळे विष्टंभ विष्टंभ म्हणजे काय पोठ जकडल्याप्रमाणे मग तर जखड कशामुळे वायूचा प्रकोप झाला असेल तर वात विष्टंभ पोट जकडणे याच्यावरून तुम्ही काहीतरी क्ल्यू लावून विष्टंभाला वात असं लक्षात ठेवू शकता तर वाताचं मेन लक्षण आपल्याला माहिती आहे पिढा शूल ओके तर पित्तच मी एक कम्पेअर करून सांगते पिढा हे वाताचं मेन लक्षण असतं जिथं जिथं वात येतं तिथं तिथं आपल्याला ती शूल पिढा हे लक्षण दिसतं पित्ताचं काय दहा जिथं जिथं पित्त येतं तिथं तिथं दहा येणारच आणि कफाचं काय उत्क्लेश आणि गौरव हे लक्षणं कफाचे येणारच ओके वाताचं काय सांगितलं आहे पीडा होते वातमल यांचा अवरोध निर्माण होतो म्हणजे विष्टंभ निर्माण होतो अधमान आणि अंगसाध ही लक्षणे निर्माण होतात माता याच्यावर चिकित्सा काय दिली हा कॉलम बघा आधी लक्षणे नंतर चिकित्सा ओके मग याची चिकित्सा काय आहे स्वेदन ही उत्तम चिकित्सा आहे कोणताही कुठंही वाताचा जेव्हा जेव्हा प्रको तेव्हा तेव्हा स्वेदन द्यायचं स्नेहन करून स्वेदन दिलं जातं स्वेदनामध्ये म्हटलं जातं की जर एखादं लाकूड आहे त्याला जरी आपण स्नेहन स्वेदन दिलं तरी त्याला त्याला आपल्या मनानुसार त्याला आकार देऊ शकतो मग हे तर आपलं मन शरीर आहे त्याप्रकारे आपण इथं स्वेदन देऊ शकतो आता विदग्ध म्हणजे पित्त ज्यामध्ये तृष्णा मोह ब्रह्म आणि दहा दहा हे प्रमुख लक्षण आहे मग दहावरून आपण तृष्णा मोह ब्रह्म हे सगळे मोस्ट ऑफ दी जिथं जिथं पित्ताचं अधिक्य असेल तिथे तिथं लक्षण दिसतं आणि पित्तामध्ये व मन ही श्रेष्ठ चिकित्सा आहे ओके okay? आता कफामध्ये बघू कफामध्ये आम अजीर्ण आमजीर्णामध्ये लक्षणे डोळे गाल सुजतात ढेकर येते प्रसेक उत्क्लेश आणि गौर ही सगळी लक्षणे आपल्याला आम अजीर्णामध्ये दिसतात आणि आम अजिर्णामध्ये उत्तम आहे लंघन करणे ऑलरेडी कफ कफ म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आमाचा संचय झालेला आहे मग त्याच्यामध्ये जर लंघन केलं तर जे काही शरीरामध्ये आम आहे त्याचं पाचन होईल आणि त्याच्यामध्ये ते पाचन झाल्यामुळे आपल्याला थोडंसं लागवता येईल शरीराला ओके आता रसशेष अजिर्ण आता ह्याच्या नावामध्येच काय आता बघा आपलं आपण जेव्हा आहार घेतो त्याच्यापासून आहार रस निर्माण होतो आहार रसाच्या निर्मितीनंतर रसरक्तात ते धातूंची निर्मिती होते मग जर आहार घेतला त्याच्यामधून आहार रसच निर्माण होणार नाही अजीर्ण झालेला म्हणजे पाचन नाही झालं आहार रस निर्माण नाही झाला त्याच्यामुळे रसाची उत्पत्ती नाही झाली पुढच्या कोणत्याच धातूंची उत्पत्ती नाही झाली मग त्याला आपण रसशेष अजीर्ण असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये लक्षणे ढेकर येऊनसुद्धा अन्न सेवनाची इच्छा होत नाही शुद्ध ढेकर येते पण अन्न सेवनाची इच्छा बिलकुलही होत नाही कारण की जे शरीरामध्ये आहे अन्न त्याचंच पाचन झालेलं नसतं आणि ह्याच्यामध्ये काहीही न खाता झोपणे क्षुधा निर्माण झाल्यास लघु अल्प अन्न घेणे सगळ्यात उत्तम चिकित्सा सांगितलेली आहे जेवण न करता झोपायचं तसेच त्यांनी शुधा म्हणजे भूक लागले जरी भूक लागली तरी एकदम हल्पाने एकदम लघु आणि अल्प असा आहार घ्यायचा आहे विलंबिका हा विशेष प्रकार आहे विलंबिकामध्ये लीन आमामुळे कफ आणि मात युक्त असा अजीर्ण निर्माण होतो लीन आम म्हणजे खूप दिवसापासून शरीरामध्ये तसाच संचित झालेला संचित झालेला आम असा काही काही पेशंटमध्ये इतका इतका जास्त प्रमाणात आमाचा संचय असतो की त्याला स्टार्टिंगच्या कंडिशनमध्ये कळत नाही पण जेव्हा त्यांना लक्षणं दिसायला लागतात तेव्हा कळतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी का बिघाड चालला वरून आमाचा संचय पण असतो आणि आणखीन आम्हाला वाढवणारे अन्नपान पण सेवन करणं सुरूच असतं मग त्याच्यामध्ये विलंबिक असा निर्माण त्याच्यामध्ये अजीर्णाची पूर्ण चिकित्सा द्यायची आहे जे की आपल्याला चरकांनी चिकित्सास्थानामध्ये जी अजीर्णाची चिकित्सा सांगितली ती प्लस स्वेदन वमन लंघन हे सुद्धा चिकित्सा त्या व्यक्तीला द्यायची आहे ओके इथं आपल्याला अजीर्णाचे प्रकार संपले तुम्हाला इथे सी क्यू मेन काय आहे विषंभावरून वाताजीर्ण विदग्धवरून पित्ताजीर्ण आमवरून कफाजीर्ण हे लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे एसी क्यू तुम्हाला एम सी क्यूसाठी विचारलं जाऊ शकतं आणि पुढे हा पूर्ण चार्ट लक्षात ठेवायचा आहे असा चार्ट, चार्ट काढायचा तिथं पॅरेग्राफमध्ये सुद्धा लिहित बसायचं नाही की वि अजिर्णाची लक्षणे ही चिकित्सा ही नाही सरळ चार्ट काढायचा एक्झाम पटकन चार्ट दिसून जातो ओके एकदा फास्टमध्ये मी रिव्हिजन करते पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं इथंच आपण आता लास्टच्या स्लाईडवर रिव्हिजन करू अजीर्णाची सॉरी हे दिसत नाही आहे ना तुम्हाला घेऊ आपण अजीर्णाची लक्षणे बघितली होती पहिला पॉइंट अजीर्णाच्या लक्षणामध्ये काय विष्टंभो हा ग्लानी मारुतमूढत अजीर्णलिंगम सामान्यं सामान्यम विष्टंभो गौरवम ब्रह्म सहा लक्षणे सांगितले होते कोणकोणते विभंधात्वा अतिप्रवृत्ती होते ग्लानी येते मारुतमूढत विष्टंभ गौरव आणि ब्रह्म ही सहा लक्षणे दुसरं आपण कारणे बघितले होते कारणेमध्ये आपण काय बघितलं होतं अतिप्रमाणात जेवण करणे कमी प्रमाणात जेव अतिप्रमाणात जेवण करणे किंवा विष्टंब विदग्ध निर्माण करणारे अन्नपान घेणे अतिवृक्ष अति अतिथंड अति असं अन्नसेवन करणे मग पुढे आणखीन आपण बघितलं होतं की क्रोध शोक क्षुधा इत्यादी निर्माण करणारे इत्यादीने जर मन व्यापलं असेल तेव्हा आपण आपल्याला आमदोष निर्माण होतात आणि अजीर्ण उत्पन्न होतं आणि पुढे चौथा पॉईंट सॉरी तिसरा पॉईंट बघितला होता आपण प्रकार प्रकारामध्ये श्लोक तर करायचा आहे आणि बाकीचे तुम्हाला पाच प्रकार सांगितलेत पहिला विष्टंब वातामुळे निर्माण होणारा विदग्ध पित्तामुळे निर्माण होणारा आम कफामुळे निर्माण होणारा तसेच रसशेष अजीर्ण आणि विलंब हे पाच प्रकार त्यांची लक्षणे आणि त्यांची चिकित्सा व्यवस्थित करायची आहे आणि हा तुम्हाला मोस्ट ऑफ दी वेस विचारला जाणारा एस एक्यू आहे आठव्या अध्यायामध्ये ओके होप सो तुम्हाला पूर्ण लेक्चर समजला असेल आणि आजचा होमवर्क आजच करायचा होमवर्क काय आहे सामान्य लक्षणीय जीरणाचे पाठच करायचे आणि तो चार्ट जो आहे तो वहीत लिहून काढायचा आणि पाठ करायचा ओके आणि आपले okay? बाकीचे जे काही लेक्चर्स आहेत आठव्या अध्याचे मी ते अपलोड केलेले आहेत ॲप ॲपवर ॲपवर जाऊन बघू शकता तुम्ही ठीक आहे आपण इथं थांबूयात आणि ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा आणि जेव्हा आज लेक्चर अपलोड झालं आहे आजचा आजच केला अभ्या आजचं आजच लेक्चर बघितलं लगेच जे काही वाटलं त्यात इम्पॉर्टंट पॉईंट ते लिहून घेतले तर तुमचं एक रिव्हिजन होईल जरी तुम्ही वाचला असेल आपल्या ॲपवरचे लेक्चर्स जरी बघितले असेल तरी पण एक रिव्हिजन टाईप म्हणून तुमच्या लक्षात राहील ओके ठीक आहे आपण इथे थांबूया